युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून। अमरावतीच्या नलदमयंती धरणावर उसळली पर्यटकांची गर्दी। माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे। पाऊस सुरू असल्याने नदी नाले देखील तुडुंब भरले आहेत। दररोज होत असलेल्या पावसामुळे नलदमयंती धरण 97% भरलं असल्याने या धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत। यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने हे नयनरम्य दृश्य पाहण्याकरिता पर्यटकांनी नलदमयंती धरणासमोर मोठी गर्दी केली आहे। एकीकडे गणेशोत्सव साजरा करताना गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने गणेश उत्सवावर कोरोनाचे नियम ठेवले आहेत, मात्र दुसरीकडे नलदमयंती धरणावर पोलीस बंदोबस्त असताना देखील पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत। जाणून घेऊया यावर एका पर्यटकाची प्रतिक्रिया। आज आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून इथे आलेलो आहोत। आज आमच्या घरात माझ्या आईचा वाढदिवस असल्यामुळे आणि बरेच दिवसानंतर कुठे बाहेर जाण्याचा प्रसंग आल्यामुळे आम्ही अमरावती शहराजवळून जवळच असलेल्या एका सिंबोरा धरणाच्या इथे आलो आहोत। आणि तुम्ही बघू शकाल इथे सुंदर प्रकारे असं पाणी दिसतं आहे। धरणाची दरवाजे उघडलेली आहेत आणि इथे छान थंडावा जाणवत आहे। तर इथे येऊन सगळ्यांना असं बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर खूप छान आणि शांत आणि पीसफुल सिरीन वातावरण बघायला मिळतं आहे। तर त्यामुळे आम्ही एक चेंज म्हणून इथे आलेलो आहोत। पण इथे सगळ्या कोरोनाचे नियम पाळून मास्क तशाच प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही सगळेजण इथे छान एन्जॉय करत आहोत।